आणि यानंतर आता रत्नागिरीतून महत्त्वाची बातमी समोर येते. रत्नागिरीत बंद यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर एका व्यापाऱ्यानं आपलं दुकान सुरू ठेवल्याचं पाहून रत्नागिरीतील स्थानिक शिवसैनिकांची माथी भडकली आणि त्यांनी थेट दुकानात घुसून व्यापाऱ्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसंच जबरदस्ती करत दुकान बंद करण्यास त्या व्यापाऱ्याला भाग पाडलं. बंदची हाक देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांनी कोणावरही जबरदस्ती न करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं गेलं. पण या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक एवढी गंभीरपणे घेतली की त्यांना नेत्यांचा सल्ला देखील ऐकू गेला नाही. तर तिकडे सिंधुदुर्गामध्ये सुद्धा दुकानं बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना जोर जबरदस्ती करण्यात येते आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र बंदला प्रतिसाद मिळत नसल्यानं कार्यकर्ते बाजारपेठेत या ठिकाणी फिरून बळजबरीनं दुकानं बंद करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्ते हे शहरात फिरून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तर संपूर्ण महाविकास आघाडीतर्फे शरदजी पवार, उद्धवजी ठाकरे आणि राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध दिल्लीचे शेतकरी बसले आहेत. त्यांच्यामध्ये उत्तर प्रदेशातील केंद्रीय गृहमंत्र्यांनी या ठिकाणी मुलाने गाड्या चिरडून त्यांचा 8 जणांचा मृत्यू घेतलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. त्या व्यापाऱ्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी ताठपणाने जगला उभा राहिला पाहिजे. खरं तर केंद्र शासनाचं गेल्या वर्ष 7 वर्षातलं मग ते डिझेलचे दरवाढ असून देत, खतावरची सबसिडी कमी असून देत किंवा शेतकऱ्यांवर वेगळे कर लादे असून देत, या ठिकाणी बाजार उत्पन्न समिती कमी करून दे असून देत, या सगळ्याच्या विरोधात FIR ची किंमत कमी असून देत, या सगळ्या विरोधात शेतकऱ्यांचा कणा मोडलेला आहे. आणि त्याला पाठिंबा दिल्यासाठी जिल्ह्यातील आणि राज्यातील जनता शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आजचे आंदोलन आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला रायगडमध्ये संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय. काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी सकाळपासूनच दुकानं सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुद्धा सुरू आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत सकाळपासूनच बाजार हाट करण्यासाठी गर्दी सुद्धा होती आहे. तर बंदमुळे जनजीवनावर कोणताही परिणाम या ठिकाणी झाला नाही आहे.